नमस्कार, कृपा सिंधू किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज नागपंचमीचा दिवस आणि नागपंचमीला रव्याचा शिरा म्हणजेच कढई करण्याची पारंपरिक पद्धत आहे आणि म्हणूनच आज आपण दाखविणार आहोत लुसलुशीत मऊसूत शिरा कसा बनवायचा ते. चला तर मंडळी, बनवूया आपण शिरा. रव्याचा शिरा बनवण्याकरिता एक वाटी बारीक रवा, रवा हा बारीकच घ्यायचा आहे, तरच आपला शिरा मऊसूत होईल. जाड रवा घेऊ नये, जाड रवा हा उपमा करण्याकरता घ्यावा. त्यानंतर त्याच वाटीच्या बरोबरीने मी साजूक तूप घेतलं आहे. हे तूप गाईचं आहे, तुम्हाला वाटेल ते तूप तुम्ही घेऊ शकता किंवा रिफाईंड सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर आपण घेतली आहे साखर. साखर सुद्धा तेवढ्याच प्रमाणात घ्यायची आहे, म्हणजे जेवढी साखर तेवढाच रवा आणि तेवढंच साजूक तूप. त्यानंतर आपण 5 विलायच्या घेतल्या आहे आणि याची पूळ करून घ्यायची आहे. थोडा काजू सुद्धा मी घेतलेला आहे. तूप छान गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये रवा घेऊया. संपूर्ण रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि याला परतवत आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. रव्याला छान असं परतून घ्यायचं आहे, कारण ते कढईला चिटकू नये याची काळजी घ्यावी. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे, स्लो टू मीडियम गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे याला. आणि जोपर्यंत याला कलर सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला परतवायचं आहे. आणि जोपर्यंत त्याचा वास सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला भाजायचं आहे. साधारणतः आपल्याला 7 ते 8 मिनिट याला भाजायचं आहे. तूप चांगला ॲब्झॉर्ब झालेला आहे, बघू शकता आपण. थोडा थोडा कलर यायला सुरुवात झालेली आहे. रवा अगदी छान भाजायचा आहे, कच्चा राहू देऊ नये. कच्चा राहिल्याने शिरा हा लुसलुशीत होणार नाही आणि शिराला कलरसुद्धा येणार नाही. म्हणून रव्याला छान असं परतून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिट आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हळूहळू रव्याचा कलर चेंज होत आहे. हा शिरा घरातल्या लहान मोठ्या मंडळींना, ज्येष्ठ नागरिकांना, सर्वांनाच हा आवडतो. त्यामुळे हा शिरा एक नागपंचमीला आपल्याला पारंपरिक पद्धत आहे. नागपंचमीला शिऱ्याची कढई आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी करत असतात. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं असेल मुंगाचा शिरा कसा बनवायचा. हा व्हिडिओ मी आधी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तोसुद्धा आपण आमच्या चॅनलवर बघू शकता. रवा छान भाजून झालेला आहे, आपण बघू शकता त्याला कसा सोनेरी कलर आलेला आहे आणि घरात वाससुद्धा सुटलेला आहे. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत 3 वाट्या पाणी. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने 3 वाट्या पाणी तो एकाच वेळेस ॲड करायचा आहे आपल्याला. थोडा थोडा करून टाकू नये, आपण एकाच वेळी पूर्ण पाणी यामध्ये घेतलेलं आहे. आपलं रेग्युलर पाणी आहे तेच घ्यायचं आहे, गरम वगैरे पाणी करायला नको. याला थोडं ढवळून घ्यायचं आहे. हा लवकरच 1 मिनिटातच हा जाडसर व्हायला तयार होतो. हे बघा, हळूहळू तो घट्ट होत आहे. थोडं याच्यावर आपण झाकण ठेवूया 1 मिनिटाकरिता. आता आपण झाकण काढून घेऊया. बघा रवा कसा जाडसर झालेला आहे. आणि आता आपण यामध्ये 5 विलायचीची पूड ॲड करणार आहोत. विलायचीची पूड यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे छान अशा प्रकारे. छान परतून घ्यायचं आहे याला. आता याला जास्त शिजवायची आवश्यकता नाही आहे, कारण रवाच आपण आधी छान असा भाजून घेतलेला आहे. त्यामुळं आता याला जास्त शिजवायची गरज नाही आहे. लवकरच हा मऊसूत आणि घट्ट व्हायला तयार होतो. आता सर्वात शेवटी यामध्ये ॲड करायची आहे 1 वाटी साखर. ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीभर साखर आपल्याला घ्यायची आहे आणि साखर छान मिक्स होईस्तवर याला परतून घ्यायचं आहे. साखरेलासुद्धा थोडं पाणी सुटतं, त्यामुळं आणखी तो लुसलुशीत होतो. हे बघा, साखरेलासुद्धा थोडं थोडं पाणी सुटत आहे आणि तो आणखी लुसलुशीत असा होत आहे. शिऱ्याला चांगलं टेक्स्चर आलेलं आहे, बघू शकता आपण. छान असा लुसलुशीत असा शिरा झालेला आहे.
थोडं ढवळून घ्यावं, परतून घ्यावं त्याला, जेणेकरून साखर आपली पूर्ण विरघळायला हवी. साखर छान विरघळलेली आहे, याला थोडंसं एक मिनिट गॅस बंद करून झाकून ठेवायचं आहे. याला झाकलेलं आहे आणि आता झाकण काढल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत काजूचे तुकडे. काजूचे तुकडे आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. काजूचे तुकडे मी फ्राय केले नाही, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फ्रायसुद्धा करून घेऊ शकता, किंवा काजू घेतले नाही तरीसुद्धा शिरा आपला असाच तयार होतो. गॅस बंद केलेला आहे आणि छान मऊसूत असा शिरा हा तयार झालेला आहे. तर मंडळी बघू शकता आपण हा कसा लुसलुशीत असा आणि मऊसूत असा शिरा तयार झालेला आहे. आणि आपण आज नागपंचमीला या शिऱ्याचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशाच प्रकारे शिरा तयार करावा, मऊसूत असा शिरा खायला तयार आहे. तर मंडळी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून जरूर कळवा. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा. नमस्कार.